मनसेचे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी सोमवारी पनवेलमध्ये प्रकल्पग्रस्तांचे लोकनेते दिबा पाटील यांच्या संग्राम या निवासस्थानी जाऊन त्यांना अभिवादन केले आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबा पाटील यांचे नाव देण्याला आपला पाठिंबा जाहीर केला. मनसेचे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे हे रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. दौऱ्यादरम्यान त्यांनी सोमवारी पनवेलमध्ये आले असता लोकनेते दिबा पाटील यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. यावेळी त्यांचे पुत्र अतुल पाटील आणि त्यांच्या सौभाग्यवती यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी उभयंतांनी दिबा यांच्या कार्याची महती अमित ठाकरे यांना सांगितली. तर अतुल पाटील यांनी आपल्या मातोश्री उर्मिला पाटील यांनी लिहिलेले पुस्तक अमित ठाकरे यांना भेट दिले. यावेळी अतुल पाटील यांनी अमित ठाकरे यांना चहा घेण्याचा आग्रह केला असता त्यांनी आपण चहा घेत नसल्याचे सांगितले, पण पाटील साहेबांच्या घरातून चहा घेतल्याशिवाय कोणीही परत जात नाही असे सांगितल्यावर अमित ठाकरे यांनी दिबांच्या घरी चहाचा आस्वाद घेतला.